या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड. जरूड नगरीमध्ये अत्यंत मानाची यात्रा म्हणजे भद्रुषज महाराज देवस्थान यांची यात्रा. आज जरूड नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भावी भक्त जुळलेले आहेत. श्री भद्रुषज महाराज देवस्थानच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत. आजच्या या पावन कार्यक्रमामध्ये श्री उल्हास सळसळ सुद्धा आहे. सर, मोठ्या प्रमाणात भावी भक्त इथे महाप्रसाद घेत आहे. विविध कार्यक्रमाचं आयोजन 7 दिवस झालं, काय सांगू शकाल आपण? सांगायचं एकच आहे की हे जे भद्रुषज मंदिर आहे, हे मंदिर जवळजवळ 200 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे भैयासाहेबाची एक पिढी, बाळासाहेबाची एक पिढी आणि तात्यासाहेबाची एक पिढी असे जुने लोक सांगतात. आणि हे फक्त एक छोटीशी मूर्ती होती इथे आणि घुंगट होतं. परंतु 10-12 वर्षाच्या अगोदर गणेश देशमुख हे इथचे सरपंच आहे, सरपंच होते म्हणजे माजी सरपंच आहे, हे महादेवाला गेले होते. आणि महादेवाला गेल्यानंतर इथे थोडीशी सुरुवात केली आहे महाप्रसादाची. एखाद्या पोत्याचा स्वयंपाक केला होता आणि या 10-12 वर्षापासून त्यांनी मग ह्याला मोठं स्वरूप दिलं. म्हणजे शिवपुराण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे 8 दिवसाचं. आणि शिवपुराण आयोजित करताना या पंचक्रोशीतले जे लोक आहे ते ऐकण्यासाठी फार मोठी गर्दी करतात. आणि आज जे पाहून राहिलेलं आहे तुम्ही, हजारो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी प्रसाद घेतलेला आहे आणि मी थोडंसं बाहेरून आलो, बाहेरचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादासाठी येऊन राहिलेले आहे. वरुड तालुक्यामध्ये जेवढे महाप्रसादाचे कार्यक्रम होतात त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या भद्रुषज मंडळाचीसुद्धा एक गणना केली जाते आणि एक चांगलं प्रबोधन, धार्मिक प्रबोधन या भद्रुषज मंडळातर्फे केलं जाते. एवढीच मला सांगायचं आहे या ठिकाणी. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल, सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईलमध्ये. यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड. आपल्या सोबत भद्रुषज महाराज देवस्थानचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. श्री गणेशभाऊ देशमुख सर आहे. सर, काय सांगू शकाल तुम्ही? काही गेल्या 14 वर्षापासून या भद्रुषज महाराजचा सप्ताह आम्ही सर्व मित्रमंडळी म्हणून साजरा करत आहोत. या सप्ताहाला अगोदर जर पाहिलं तर छोटं स्वरूप होतं, आज एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूप आलं का. आज जरूर नगरीतील आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य मंडळी हा महाप्रसाद घेण्यासाठी येतात. आणि इथे जे 8 ते 9 दिवस शिवमहापुराण झालं ते हरिभक्त पारायण श्याम महाराज चौबे यांच्या सुवासवाणीतून मंत्रमुग्ध असं हा एवढा मला 2-3 हजार रोज लोक ऐकायसाठी होते. आज हा 25 ते 30 हजार लोकांचा जेवणाचा कार्य महाप्रसाद इथं जरूर नगरीमध्ये होत आहे. त्याचप्रमाणे ह्या महाप्रसादी पंचकृषीतून खेड्यापाड्यातले सगळे लोक इथे येत आहे. श्री भद्रुषज महाराज देवस्थान श्रावण महिन्यामध्ये या सप्ताहाचं आयोजन होत असतात. जरूर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविभक्त आहेत, या देवस्थानात दर्शना करत आहेत. तसंच आपल्यासोबत देवस्थानचे पदाधिकारी आहेत, काय सांगू शकाल तुम्ही? सर्वात मोठा वाटा भक्त गणेशभाऊ देशमुख, आमचे प्रवीणभाऊ, रवीभाऊ माकोडे, जगदीशभाऊ गवडी, त्याच्यानंतर आमची जे काही मंडळी आहे, मुकेशभाऊ मोरे आहे, पुन्हा जे काही मंडळी आहे त्यांचे नाव घेऊ शकत नाही मी, पण सर्वात मग शिहाचा वाटा जो आपण जर समजला त्या गणेशभाऊ देशमुखांचाच आहे. गणेशभाऊ देशमुख आमच्यासोबत असले नाही हा कार्य होऊ शकत नाही. मी बात एवढंच बोलू शकतो. आपल्यासोबत देवस्थानचे विठ्ठलजी सदापळे सर आहे. सर, काय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहेत, भाविक भक्त प्रसाद महाप्रसाद घेत आहेत, काय सांगू शकाल? सर, या श्रावण मासाच्या पावन पर्वामध्ये या भद्रुषज मंदिराची महिमा आज 14 वर्षापासून हा नित्यप्रमाणे कार्यक्रम चालू आहे आणि इथे लहान थोर मंडळी या कार्यक्रमाला सहभागी होत आहे, सहकार्य करत आहे आणि सद्भावना देत आहे. आणि आमच्या या भद्रुषजाच्या या पावनभूमीमध्ये श्याम महाराज येऊन आम्हाला शुभक्त आणि शिवाचं यज्ञ, शिवाची पूजा, शिवाचं महत्त्व आणि हे सर्व प्राशन केलेलं आहे आमच्यामध्ये आणि ती ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण झाली. आणि आज तुम्ही बघता की या जरूड 20,000 लोकसंख्येमध्ये या जरूड परिसरातील जरूडच्या आजूबाजूतील या यज्ञाला सर्व भक्तगण आलेले आहेत आणि भोजनाचा आस्वाद घेत आहे. या ठिकाणी या पावनस्थळी प्रमुख आमचे गणेशभाऊ देशमुख अत्यंत अग्रेसर असतात
आणि प्रत्येकाला डायरेक्शन देतात, प्रत्येकाला समजून घेतात, तळागाळातील लोकांना समजून घेतात. आणि या पावन पर्वाला या आमच्या या सर्व या मंडळींनी हा यज्ञ याला पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याचा आस्वाद तुम्ही आम्ही सर्व लोक घेत आहे. भजनी मंडळी, कथा प्रवचन करणारे आमचे कथाकार श्याम महाराज आणि सर्व इथे श्रोतागण, 7 दिवसपर्यंत इथे त्या सप्त्याची सुरुवात झाली, सप्त्याची समाप्ती झाली. आणि यामध्ये या सर्व लोकांनी तू पल तेरा पल पल बीता जाय तू भजले नम शिवाय या सोरामध्ये आणि या कर्तव्यामध्ये आम्ही उतरलाव आणि हा यज्ञ अखंड चालू राहील हीच प्रभूचरणी प्रार्थना. थँक्यू. मोठ्या प्रमाणात युवक मंडळीचा सहभाग या कार्यक्रमामध्ये पाहास मिळत आहेत. आपल्यासोबत काही युवक मंडळी आहे, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेणं फार महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही मोठ्या प्रमाणात या योगदानामध्ये सहकार्य करता, काय सांगू शकाल? आम्ही हेच सांगू शकतो की आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला गावातील सर्व नागरिकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आहे. आणि त्यानंतर आमची जी मित्रमंडळी आहे, मंडळ असो प्रत्येक मंडळ, गावातले दुर्गा मंडळ, सगळ्यांनी सहकार्य खूप चांगल्या पद्धतीनं करत आहे. आणि तसंच डेकोरेशनवाले, भगवती आहे, कृष्णा बिछायत केंद्र आहे, वसुले बिछायत केंद्र आहे, अलोने बिछायत केंद्र आहे, यांनीसुद्धा आम्हाला खूप प्रतिसाद केलेला आहे. श्रावण मासानिमित्त जरूर नगरीमध्ये भद्रुशेष महाराज देवस्थान इथे सप्त्याचं आयोजन होत आहे. महाशिवपुराण झालं, 7 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन या गावकरी समस्त गावकरी मंडळींनी करण्यात आलं. सोबतच श्री गणेश देशमुख यांचा मोठा सहभाग या कार्यक्रमात लाभला. आपल्यासोबत सदापडे सर आहे, काय सांगू शकाल तुम्ही? ही जी सुरुवात जी झाली ही जे सुरुवात जे झाली आहे हे फर्स्टमधी गणेशरावजी देशमुख कडून झालेली आहे. भद्रुशेख महाराज इथे काय भद्रुशेख महाराज देवस्थान इथे ही जी सुरुवात झाली आहे हे गणेशरावजी देशमुख कडून झालेली आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या विषय फर्स्टपासून तर जेथपर्यंत जो कार्यक्रम होत राहील सेकंडपर्यंत तेथपर्यंत त्याच्या पाठीमागे आम्ही आहो. आज बी हो, उद्या बी हो, परवा बी हो, नंतर बी हो. हॅलो, ते आजच नाही, हॅलो आताच नाही, आजच नाही, पहिले बी होतो, आज बी हो, नंतर बी हो. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भाविक भक्त महाप्रसाद घेत आहेत. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत. युवक मंडळी मोठ्या संख्येने ते दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि या कार्यक्रमाची सुरुवात आज नाही, 14 वर्षापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आणि मोठ्या प्रमाणात युवक इथे अथक परिश्रम करत आहेत. या कार्यक्रमाचं योगदान समस्त गावकरी मंडळी आहे. परंतु या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आणि नियोजन हे श्री गणेशभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात होत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात भाविक भक्त प्रसाद घेत आहेत. मोठा आनंद इथे पावस मिळत आहे. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी एक पावन वातावरण झाला, धार्मिक वातावरण झाला. मोठ्या प्रमाणात नागरिक इथे जमलेले आहे. पात्र कॅमेरामॅन निकू पावनेचा प्रवीण सारखं चुळामणीस फोटो.